मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 6वीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पान नंबर 57 वर हँडसम बनण्याचा उपाय आईने दीपकला काय सांगितला या धड्याची माहिती घेतली. आता आपण या धड्याखाली असलेल्या प्रश्नोत्तरांची माहिती घेऊया. ओ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. दीपकची आई त्याला काय देऊ शकत नव्हती. दीपकची आई त्याला पौष्टिक आहार देऊ शकत नव्हती. दीपकच्या आईला का आनंद झाला. दीपकच्या आईला आनंद झाला कारण दीपकला थोडे थोडे इंग्रजी शब्द येतात हे पाहून दीपकच्या आईला आनंद झाला. चित्रकला स्पर्धेमध्ये दीपकने कोणते चित्र काढले. चित्रकला स्पर्धेमध्ये दीपकने मात्र टोपली दीपकने मात्र टोपलीतील सजवलेल्या भाज्यांचे चित्र काढले होते. पुढे पान नंबर 61 वर मेहुलने दीपकला काय दिले. मेहुलने दीपकला 4 चाके असलेली छोटीशी पेटी दिली. त्यामध्ये खोडरबर होते. दीपकने मधल्या सुट्टीत काय केले. दीपकने मधल्या सुट्टीत भेटून वर्गशिक्षिकेला सर्व हकीकत सांगितली आणि त्यांची क्षमा मागितली. दीपकने आपली चूक कबूल केल्यामुळे वर्गशिक्षिकेने त्याचे कौतुकच केले. पुढे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. दीपकने मनातील कोणती खंत आईला बोलून दाखवली. दीपकने त्याच्या मनातील खंत बोलून दाखवली की वर्गातील सगळी मुले किती हँडसम आहेत, मला पण त्या मुलांसारखे दिसायचे आहे, त्यांचे गाल किती गोबरे आहेत, मी किती हँडसम नाही, माझा चेहरा किती खराब होत चालला आहे. हे ऐकून दीपकने आपल्या मनातील खंत आईला बोलून दाखवली. आईने हँडसम बनण्याचा कोणता उपाय दीपकला सांगितले. आईने हँडसमला उपाय सांगितला की आई जरा विचार करून म्हणाली, तुला जर हँडसम व्हायचं असेल तर राजा दीपक राजा तू कधीही खोटे बोलू नकोस आणि कधीही चुकीचे वागू नकोस, म्हणजे तू सुद्धा हँडसम होशील. कारण आई हँडसम म्हणायची आणि मुलगा हँडसम म्हणायचा. त्यानंतर पुढे कोण कोणास म्हणाले, आई मला हँडसम कसं बनता येईल. दीपक आईला म्हणाला, हँडसम म्हणजे काय रे. आई दीपकला म्हणाली, बघ तुला पसंत आहे का. मेहुल दीपकला म्हणाला, अरेच्छा पण माझा आज वाढदिवस कुठं आहे. दीपक मेहुलला म्हणाला. पुढे पान नंबर 62 वर खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. डोळे विस्फारणे म्हणजे डोळे मोठे करून पाहणे. दीपक मेहुलने दिलेल्या वस्तूकडे डोळे विस्फारून पाहत होता. ओक्सा बोक्षी रडणे मोठ्याने रडणे. चूक कबूल केल्या आईने चूक कबूल केल आईजवळ चूक कबूल केल्यामुळे दीपक आईच्या मांडीवर डोके ठेवून ओक्सा बोक्षी रडत होता, म्हणजे मोठ्याने रडत होता. बारकाईने पाहणे तीक्ष्ण नजरेने पाहणे. मेहुलने दिलेली 4 चाके असलेली पेटी दीपक बारकाईने पाहत होता. चेहरा खुलणे चेहऱ्यावर आनंद पसरणे. ज्यावेळेस वर्ग शिक्षिकेला भेटून सर्व हकीकत दीपकने सांगितली त्यावेळेस त्याचा चेहरा खुलला होता. पुढे खालील वाक्यातील विशेषणाखाली रेग काढा किंवा ओढा. पहिलं वाक्य, सर्वजण ताज्या टोमॅटो प्रमाणे आहेत. विशेषण, ताजा. 2. ती दीपकला पौष्टिक आहार देऊ शकत नव्हती. ती दीपकला पौष्टिक आहार देऊ शकत नव्हती. दीपकला थोडे थोडे इंग्रजी शब्द येतात. थोडे थोडे. त्या पेटीमध्ये गुलाबी रंगाचे सुवासिक खोडरबर होते. कसल्या रंगाचे. गुलाबी रंगाचे. 5. दीपक छोट्या आरशात आपला निस्तेज चेहरा निहाळू लागला. दीपक आरशात आपला निस्तेज चेहरा निहाळू लागला. निस्तेज.
दीपकने मधल्या सुट्टीत वर्ग शिक्षिकेला सर्व हकीकत सांगितली. पुढील प्रश्न. खालील सुविचार वाचा जाना व स्वाच्या अक्षरात सुंदर हस्ताक्षरात लिहा. एक, सौंदर्य हे केवळ बाह्य व सुंदरता नसते, आपल्या आंतरिक सद्गुणामुळे आपण अधिक सुंदर दिसू लागतो. सौंदर्य हे केवळ बाह्य सुंदरतेमुळे दिसत नसून ते आपल्या आंतरिक म्हणजे आतमध्ये असलेल्या सद्गुणामुळे, खोटे न बोलण्यामुळे अधिक सुंदर दिसू लागते किंवा अधिक खुलून दिसते. पुढे पान नंबर 63 वर, कधीही लाच घेऊ नये, खोटे बोलू नये आणि वाईट काम करू नये. बघा, बऱ्याच वेळा आपण कार्यालयामध्ये गेल्यानंतर असे वाक्य आपल्याला पाहायला मिळतात, कधीही लाच घेऊ नये, शाळेमध्ये खोटे बोलू नये, वाईट काम करू नये, असे वाक्य लिहिलेले असतात सुविचार सुंदर हस्ताक्षरामध्ये. 3, आपल्या चुकीबद्दल क्षमा मागण्यासाठी कधीही संकोच करू नये, वेळीच आपली चूक सुधारावी. बघा, ज्यावेळेस वर्ग शिक्षिकेला सर्व हकीकत दीपक सांगतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार येत होता सांगू की नको, परंतु त्याने क्षमा मागून सर्व सांगितलं त्यामुळे त्याचा चेहरा अधिक खुला आनंदाने नाचू लागला, त्याचे मन मोकळे झाले. म्हणून आपल्या चुकीबद्दल क्षमा मागण्यासाठी कधीही संकोच करू नये, वेळीच आपली चूक सुधारावी. पुढील प्रश्न. खालील कंसातील क्रियापदे योग्य काळात लिहून वाक्य पूर्ण करा. नीता कुत्र्याला घाबरत होती. भूतकाळ. नीता कुत्र्याला घाबरत होती. भूतकाळ. शर्मन उद्या शाळेत येणार नाही. भविष्यकाळ. शर्मन उद्या शाळेत जाणार नाही. बाबा झाडांना पाणी घालत आहेत. वर्तमानकाळ. माझे हरवलेले पुस्तक मला सापडले. भूतकाळ. खालील शब्द शुद्ध करून लिहा. पौष्टिक. वर्ग शिक्षिका. गृहपाठ. आणि बेहद. अशा तऱ्हेने आज आपण हँडसम बनण्याचा उपाय या पाठाची माहिती घेतली. या पाठाचे प्रश्नोत्तरे तुम्ही लिहून मला व्हॉट्सॲपवर सेंड करा. आणि हो, 22 डिसेंबरला 1 वाजता 1:30 वाजता आपली बरोबर मराठी युनिट टेस्ट 4 सुरू होईल. ते 3 वाजेपर्यंत सोडून मला तुम्ही पाठवायची आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.